咩？我衰，我衰，我衰。चप्पल निकल ली हरामी हो हॉस्पिटल है कि मेरे का ढाबा है आपण कुठे आला मी की मेरे का हॉस्पिटल है कुठे जायचं आपण ये आता आपण इथे चाललो चाय प्यायसाठी कॅन्टीन बोल ना हां कॅन्टीन कॅन्टीन आहे अरे एवढ्या दूर पुण्याहून आलो आपण ओ माय गॉड मार्की वाली पुणा पुण्याहून आल्यावर आपण कॅन्टीन खाल्ला मार्की वाली पुणा चला जाऊ दे फॅमिली आले आलो मी पाहू शकता आमच्या गाडी या आमचा ड्रायव्हर प्लस गाडी चालवणारा प्लस सगळ्याला घेऊन चालणारा प्लस सिद्धू दादा काय मेन कॉन्टॅक्टर सचिन टिस्कुले आणि टिस्कुले आणि हे त्याचे आता आम्ही चाय पितो पाहू आता टेस्ट मस्त आहे टेस्ट मस्त आहे ना टेस्ट मस्त आहे मला कहाणी आहे हे आम्हाला पावसाचं पाणी आहे इथं आणि हे चाय कसं कुठं कुठं
चिखलदऱ्यातलं सौम्य आणि खूप अद्भुत दृश्य असं बघू शकता. हे दृश्य असं आहे असं बघू शकता किती खास दिसत आहे. आणि हे आमचे दोन कपल्स, हे आमचे दोन कपल्स, हे अंकिता आणि हे तुमचं नाव दादा तू आ गया क्या? बड़ा हरामी हो बेटा. बघू शकता पहिले काम कोणती असू जे हे आमची गाडी आमचे सिद्धू. बस 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 हे आमचे ड्रायव्हर दादा प्लस सिद्धू. अरे बस रे बघू शकता हे सत्तू पुढारे, हे सोनू बोके आणि कोण आणखी ओ माय गॉड यांना दुसरं कुसरं काम नसून फक्त सेल्फी काढायचे कामं असू शकतात. पाहू शकता तुम्ही आणि याची स्माईल पण पाहू शकता. स्माईल पा स्माईल मा भावाची आणि याला पण पाहून घ्या. सबस्क्राइब करा कुणाल बुडारे व्लॉग मध्ये. मा गोंडिया आणि हे पहा सगळेजण कपल्स एका लाईन मध्ये उभे झालेले आहेत. कोणाकोणाच्या नाव काय काय सांगू शकता तुम्ही? इसकी माँ का भोला चेहरा. ये शाम का दिलकश मंजर, ये साहिल और समंदर, कहते हैं आग न जाए हम पर ये दम आलो. आम्ही जेवण करायला पाहू शकता तुम्ही आमची भाजी कशी बनवून आली काय घोटू झाली ना काय रस्ता पाहू शकता तुम्ही. हे आता आमचं लोकेशन आहे तर सगळेजण बसलेले आहे. पाहू शकता तुम्ही आमची मंडळी सध्या घोटणं सगळ्यांची मसाला घोटणं चालू आहे. मसाला घोटणं चालू आहे. मटणाची भाजी कशी बनते पाहू ना. कसं आहे रे जेवण? कसं पोट्टो सांगा रे जेवण कसं लागून राहिलं? आकाश तुझ्या काय म्हणणं? एक नंबर. सिद्धू तू भाव काय तुम्ही म्हणणं? काय एक नंबर आहे काय विशेष नाही. हा आता आम्ही चिकन कवर आलो. सत्तू सोबत आहे, पनीर आहे आणि मांडी सोबत आहे. हे पनीर आला, हे मोठं पनीर आलं. आलो आपण देवी पॉइंट. देवी पॉइंट ची गर्दी पाहू शकता तुम्ही. आता जातो आपण देवीचे मंदिर. पाहू शकता तुम्ही बोर्ड वरती देवीचे मंदिर बोर्ड लिहिलं आहे. चिखलदऱ्यातील सगळ्यात फेमस आणि चांगलं. सगळे लोक चिखलदऱ्यात आल्यानंतर इथं येणारच. बघू शकता किती शानदार आणि किती लोकेशन प्रेमळ आहे. वातावरण बघू शकता तुम्ही कसं वाटत आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कसं वाटत आहे मला कमेंटमध्ये. प्लीज सांगा की तुम्ही आले आहे का इथं. बघा तुम्ही लोकेशन दाखवतो मी तुम्हाला थोडंसं. बघू शकता लोक आपले फॅमिलीसोबत येतात, एन्जॉय करतात, खूप एन्जॉय करतात. मी पण तर खूप एन्जॉय केलेला आहे.
आता बघू आपण खाली जाणार आहोत, तो तुम्हाला खाली गेल्यानंतर मी सांगतोच. इथं आजूबाजूला ग्रीन वगैरे आहे हे बघू शकता, इथं बाजूला दुकान वगैरे आहे, जर तुम्हाला शॉपिंग करायची तर इथं शॉपिंग करू शकता. पण मला तर सगळ्यात जास्त आवडलेलं आहे ते हे दृश्य, बघू शकता किती खास आणि मस्त वाटत आहे ना. मी तर खूप एन्जॉय केलेला आहे, तुम्ही आता एन्जॉय केला आहे की नाही केला हे मला काही माहिती नाही आहे, पण माझ्या हिशोबाने तर मी आज खूप एन्जॉय करत आहो, कारण की असा दिवस माझ्यासाठी कधीच नाही गेला. हे माझे मित्र आहेत, आता मी माझ्या मित्रांसोबत तुम्हाला दाखवतो. आम्ही आलो आज चिखलदरा, चिखलदरामध्ये आलो देवी पॉईंटमध्ये. आता देवी पॉईंट पाहू शकता, लोकेशन किती खास दिसत आहे, धुवा धुवा झालेल्या पूर्ण इकडे. खाली जाऊ आपण देवी पॉईंट पाहू, नंतर अजून समोर गेल्यानंतर दाखवतोच तुम्हाला. आमचा कुणाल दादा पुढारे आणि ब्लॉगर पण. आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन दादा. भाऊ ऐकलं, आमचे शेफ, शेफ म्हणजे काय म्हणतात भाऊ, बसतात बसतात भाजी बनवायचा, भाजी आलू आलू सर्व काही बनवतात. आणि ह्या दादा तर तुम्ही पाहिलं असेल. हाय एव्हरीबडी, भाई लोग, ये दादा आमचे ड्रायव्हर दादा. आम्ही आलो खाईट टाकून देतो सर्वेले. असं काही खराब केलंय ना, असं काही नाही, खराब केलं खाईट टाकतो असं काही नाही आहे. आम्ही फिरासाठी आलो फिरू, आणि आता जाऊ आपण खाली देवी पॉईंट पाहण्यासाठी. हे बघू शकता देवी पॉईंट, देवी पॉईंटचं लोकेशन बघू शकता किती छान आणि सौम्य दिसत आहे. लोकेशन दाखवतो, लोकेशन लोकेशन दाखव आणि काय नजारा इच्छा तो पण दाखवतो. संत गाडगे बाबा, संत ज्ञानेश्वर महाराज कुठून आले तिथं मला तू सांग बरं पहिले. याला गाईड कोण बनवलं हे सगळ्यात पहिले मला सांगा. ओ गाईड, तुम्हाला गाईड कोण बनवलं, तुम्हाला गाईड कोण बनवलं? आणि मी इथं गेल्या 50 वर्षापासून राहत आहो. या माणसाचं काय झालंय भाऊ, पहिले काय झालंय? तिकडे चाललाय फोटो काढायला. तिकडे जायचंय म्हणते फोटो काढायला, ठीक आहे. कॅमेरानं फोटो शूट करता का, मोबाईल ना शूट करून भीमानं बनवलेलं होतं. बघू शकता ढग कसे आपला पसारा फैलवत आहे. चक्कर आली का, चक्कर दोन साईड ना फिरते, इकडे फिरते ना असं फिरते. Yeah.
गाड़ी चलते काय तो राहिली काय जुडी होतो फिरू राहिली काय परी परी अरे भाई भाई अरे अरे काका का मजा तुम्ही पाहिलं की नाही माहित नाही कॉमेंट मध्ये करून देजा पाहिलं असेल तर नशीन पाहिलं तरी करून देजा आता आम्ही चाललो इथून समोर आमची गाडी त्या कोपच्याला उभी तो कोपच्या शोधो कोणता आहे तर तुम्ही पाहू शकता इथं किती लोकांची आपड तापड चालू आहे गर्दीच गर्दी आहे आमचा फोटोग्राफर दादा झाला दादानं चार पाच फोटो काढून 10-20 रुपये कमवलेले आहे आता मग 100 रुपये रोज झाला इथं आता जातो तिकडे गाड्याने ट्रिपा मारतो लोकांना जे येतात ना टुरिस्ट ते फिरवतो असं पण एका बोटात फिरवतो पाच 200-500 आता आमच्या गाडीवर चाललो आम्ही पाहिले आता इथून समोरचा पॉईंट पाहिले मजा पाहा तुम्ही किती आहे खाली बस आता आम्ही आमच्या गाडीवर चाललो रे मला समजलं समोर खूप चांगला पॉईंट आहे तर आपण तिथे जायचं आता तुम्हाला सांगत नाही तू पॉइंट कोणता आहे डायरेक्ट दाखवतो तुम्हाला तो पॉइंट कोणता आहे आता तिथे गेल्यावर तुम्हाला भेटूया नंतर आता आपण म्युझिक लावून जाऊया एन्जॉय करू अख्खी बार मोदी सरकार मोदी सरकार की चाय काकू चाय बनून राहिली मी दिसून गेलो तिच्या डब अख्खी बार मोदी सरकार की चाय काकू चाय बनून राहिली चाय पाहू शकता जास्त झाले काकूचा चाय येत आहे जास्त मोठे उभे अबे वरते वरते म्हणते काय झाले तो वरते लायला म्हणजे वरते लायला म्हणजे कॅम्प ठेवलेला आहे ज्याले कॅम्प पाहत आहे तरी तुम्ही येऊ शकता वरते पाहू आपण पंचबोल शिवाय म्यूट करून टाकतो शिवाय म्यूट करून टाकतो तरी आपण वरमध्ये जात आहे आणि पाहताय चिखलदऱ्यात आलेले नवीन नवीन बारीक फुगड्या आणि नवीन नवीन दृश्य झाड पाहिजे दिले पाहिजे रविवारी जर कोणी येत असेल तर सांभाळणारे भाऊ आमचा 2 तास फक्त या गर्दीतच गेला गर्दी म्हणजे अशी होती की गाड्या निघाले जागा नव्हत्या लोकांनी अक्कला नाही यार की गाड्या कुठून टाका काय टाका पंचमोल भाषेत आम्ही 2-3 घंटे चालले गेले आमच्या ड्रायव्हर दादांना आखरी चिडून काय केलं ते पाहू शकतात इकडे सगळं
निघाली गाडी निघाली. दोन तास गेले आमचे बसो बसो. किती कंटाळलो चिखलदार आलतो ट्रॅफिक सोडाले आलतो काही समजलं नाही. काकरी गाडी निघाली मोजरी बोल ना. एवढा बेकार यूज तुम्ही यू आजपर्यंत पाहायला नाही पाहू शकता. एवढा बेकार यूज आहे. यूज नाही म्हणत त्याला यू म्हणतात. माझ्या इंग्लिशला थोडीशी मराठीची वाट लावलेली आहे. हाय गाईज, आता आलो आपण शिवसागर पॉईंटवर. पाहू शकता ते माझे मित्र काय करत आहे, डमरू वाजत आहे. शिवसागर पॉईंट म्हटल्या जाते याला. या पॉईंटची खासियत तर मला पण माहीत नाही आहे, पण आता समोर गेल्यावर पाहू आपण तिथं खासियत काय. जसं मला तर वाटत आहे तर शिवसागर पॉईंट लिहिल्यामुळे शंकरजीचं वगैरे मंदिर असू शकते. पण पाहू आता वरती जाऊ आपण काय आहे कसं आहे काय. कारण की डमरू तर तुम्हाला दिसत आहे, डमरू असल्यामुळे मलाही असं वाटत आहे शिवसागर जर पॉईंटचं नाव आहे तर शंकरजीचं मंदिर ऑब्व्हियसली असायला पाहिजे. पाहू आता शंकरजीचं मंदिर आहे की काय आहे इथे. चला भेटू मग आपण समोर गेल्यानंतर मंदिर वगैरे पाहू. तुम्ही बघू शकता शंकरजीचा त्रिशूल आहे इथं. तसं म्हटलं होतं मी की पॉईंट असू शकते, तर हा पॉईंट तसाच निघालेला आहे. इथं शंकरजीचं त्रिशूल वगैरे आहे. इथं बघू शकता नागबाबाचं मंदिर आहे तिथे. आणि मला वाटते ऑब्व्हियसली ते पिंट आहे. ते बघू शकता तिथं पिंट आहे. तर तुम्ही आले तर पाहून घ्यायचा हा पॉईंट, खूप छान वाटत. आणि तिथून ते बघू शकता तिथं मोजरी पॉईंट आहे. तर आपण त्या पॉईंटपासून आलेलो आहोत. दम लागत आहे. गेले का म्हणतो आता आलो आम्ही भीमकुंड इथं. म्हणते भीमान भीमच होतो ना तो. इथं पाच पांडव ती भीम होता ना, इथं किचक राजा होता. त्या किचक राजाला भीमानं मारलं होतं, तर त्याचं त्यानं हात भरले होते म्हणते. मारून गाणी इथं दाबलं होतं. कुठं हे काय रे खिसा तर हात रक्तानं भरले होते. ह्या हात धुवासाठी म्हणते भीमानं भीमकुंडामध्ये हात धुतले होते. तिथून म्हणते भीमकुंडाचे पाणी जात होतं. तर ते पाणी जात होतं तर इथून जात होतं. कुठून ह्या इथून जात होतं पाणी. इथून काय ह्या इथून पाणी ह्या इथून पाणी जात होतं. इथून जात. हा तर आता इथं आम्ही आलो भीमकुंडावर. याला अशा कहाणीनुसार अशा स्थितीनुसार याला भीमकुंड म्हणतात. तुम्हाला समजलं? मला नाही समजलं, पण तुम्हाला समजलं नसेल तरी चालते. कमेंट मध्ये सांगा नाही समजलं तरी. चलो बाय. Thank you.